माहितीनंतर आता महाविकास आघाडीकडून परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. आज परभणीमध्ये संजय जाधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भव्य रॅली काढून संजय जाधव उमेदवारी अर्ज भरतील. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळेला उपस्थित राहणार आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. महाविकास आघाडीकडून आज परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे लोकसभेचे उमेदवार संजय जाधव आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आणि खरं तर उभाठा आणि महाविकास आघाडीकडून आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. काल महायुतीकडून महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत्या वेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री यांना परभणीमध्ये बोलावून मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात त्यांच्याकडून आला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज परभणीत महाविकास आघाडीकडून ही शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 11 वाजता शहरातील शनिवार बाजार हा जो परिसर आहे त्या परिसरातून जिल्हा कचेरीवरती या ठिकाणी एक रॅली काढण्यात येणार आहे. आणि या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणार आहे. तर विरोधी पक्षनेता अंबादास दानवेही या ठिकाणी ते येणार आहे. एकूणच काल महायुतीकडून खासदार संजय जाधवांवरती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बबनराव लोणीकर यांनी अनेक आरोप केले होते. आणि त्या आरोपाच्या अनुषंगानं आज महाविकास आघाडी किंबहुना संजय जाधव यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी.